काय मालकीन बाई, काय करायले? सांगते. काय नाही हो, ही हसली काढत होते. हसली का? आठवत नाही का? हा, उदयरावांच्या बारशाला आणली होती. तुमच्या डोक्यावरच्या केसा प्रमाण सगळ्या आठवणी बी उडून गेल्या का काय? अहो, उदयच्या बारशाला नाही, जयदीपच्या बारशाला आणली होती तुम्ही. हा, आता आठवलं. बघा, त्या दिवशी लय पाऊस पडत होता. कंपनीत बाहेरच पडता येईना. शेवटी त्या नारकर सराफाला बोलावून घेतला. त्यांनी यो एवढा मोठा बॉक्स आणून ठेवला समोर हसल्यांचा. त्यातनच एक निवडली होती. नशीब, तेवढं तरी आठवलं. या जशा आठवणी परत आल्या ना, तसे डोक्यावरचे चार केस परत आले असते तर लेबर झालं असत. तांबा आता एक इगज बनवून घेतो. नग उगा हिरो सारखे दिसाल आणि कोल्हापूरच्या सगळ्या बाया तुमच्या माग लागतील. बरं, आता मला सांगा, ही हसली कशा पाई काढली होती? आज ती मी गौरीला देणार आहे. काय वय? एवढा उतावळेपणा का करायलाय तुम्ही? उतावळेपणा कसं आलाय त्यात? नाही तर काय, त्यांचं डोळा जेवण, वटी भरणं, असे एखाद्या निमित्ताने द्या की त्यांना. एवढी आनंदाची बातमी दिली तिनं आपल्याला, मग एवढं निमित्त पुरेसं नाही का? असो वे, मज्जा आहे म्हण गौराबाईंची. असली काय, पायगड्या काय, पार्टी काय, आम्ही एवढ्या चार चार आनंदाच्या बातम्या दिल्या पण आम्हाला एक बी पार्टी नाही मिळाली. चार चार बातम्या कधी कधी दिल्या हो? इसरलात वाटत. मल्हारराव, रेणुकाताई, उदयराव, जयदीपराव. बस बस बस, कळलं. बर, मी काहीच नाही दिली पण गौरी तर तुम्हाला द्यायली ना. गौराबाई, मग नातवंड द्यायली तुम्हाला खेळायला? मग बसा त्याच्या बरोबर निवांत खेळत. मग चालतंय की.